उमेदवारीसाठी नाशिकच्या विद्यमान आमदार देवे आणि फरांदे यांच्याकडे 50 लाखांची मागणी करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयात मुख्य सचिव असल्याचं सांगत फरांदे यांना उमेदवारीसाठी पैशांची मागणी करण्यात आली. तसंच भाजपकडून इच्छुक असलेल्या 3 नेत्यांनाही उमेदवारीसाठी पैशांची मागणी करण्यात आली. फोनवरून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. पैसे मागणाऱ्या दोघा तोते यांना नाशिक पोलिसांनी आता अटक केली. नाशिक पोलिसांनी दोघांना दिल्लीतून अटक केली. दोघा आरोपींना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. भामट्यांनी नगर, डोंबिवली, कल्याण आणि पुण्यातून 6 जणांना फोन करून उमेदवारीसाठी पैशांची मागणी केल्याचं तपासात उघड झालं. उमेदवारीसाठी पैशांची मागणी करण्यात आली. देवे आणि फरांदे यांच्याकडे तोते यांनी पैशांची मागणी केली. दरम्यान या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी तपास करत दिल्लीतून दोघांना अटक केली. रांदे यांना उमेदवारीसाठी तब्बल 50 लाखांची मागणी करण्यात आली. पंतप्रधान कार्यालयातून बोलतोय असं म्हणत ही मागणी करण्यात आली. दरम्यान या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी तपास करत 2 भामट्यांना अटक केली. एफआयआरमध्ये अशी नोंद करण्यात आली होती की प्रमोद मिश्रा असं नाव सांगणारा इसम होता, तो प्रिन्सिपल सेक्रेटरी आहे पीएमओ कार्यालयामध्ये आणि तिथून तो येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे तिकीट देणार आहे आणि जर तुम्ही काही पैसे नाही दिले तर आम्ही तिकीट रद्द करू अशी त्याने लोकप्रतिनिधींना फोन करून धमकी दिली. त्यामध्ये त्याने प्रत्येकी 50 लाख रुपयाची डिमांड केली होती आणि त्या डिमांडवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.